अनिल देशमुखांविरोधात भाजपची होर्डिंगबाजी, वसुली बुद्धी म्हणून हिनवलं, नागपुरात गुन्हा दाखल. रामनगर चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल आक्षेपार्ह होर्डिंग लावल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शरदचंद्र पवार गट आक्रमक झाला आहे. या प्रकाराबद्दल पक्षाच्या वतीनं पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित होर्डिंग एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी हे होर्डिंग चौकातून काढलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चा नागपूरच्या वतीनं रामनगर चौकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं छायाचित्र असणारं होर्डिंग लावण्यात आलं आहे. यावर फडणवीस यांच्या छायाचित्रावर विकासवृत्ती तर देशमुख यांच्या छायाचित्रावर वसुली बुद्धी असं लिहित त्यांना जेलच्या आड दाखवण्यात आलं आहे. या होर्डिंगवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी तीव्र आक्षेप घेत अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधित जाहिरात एजन्सी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी चौकात लावलेले होर्डिंग काढून टाकलेत. दरम्यान भाजपाने अशा पद्धतीने होर्डिंग लावण्यापेक्षा हिंमत असेल तर संबंधित पदाधिकाऱ्याचे नाव आणि छायाचित्रासह होर्डिंग लावावे. आम्ही शरद पवार गटाचे पदाधिकारी असून जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा तिवारी यांनी यावेळी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.